पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण वर्ग तिसरी विषय मराठी पाठ्यक्रमांक अकरा गायबद्दल माहिती घेणार आहोत चला मुलांना मग पाहूया गाय ऐका व म्हणा ही पहा गाय गाय गवत खाते आपल्याला दूध देते आता मुलांना पहा आपल्यासमोर गाय आहे ही गाय गवत खाते आणि आपल्याला काय देते दूध देते सुमित उठ गवत आण गाईला दे गजू इकडे ये भांडे घे बाबांना दे तर सुमित हा गवत घेऊन येत आहे आणि ते गवत मग गाय खाणार आणि गजू इकडे ये भांडे घे बाबांना दे गजू बाबांना भांडे देत आहे कशाला देत आहे पाहूया बाबांनी गायीचे दूध काढले आईने मुलांना दूध दिले बाबांनी काय केले भांडे घेऊन के गाईचे दूध काढले आणि नंतर ते दूध आईने मुलांना दिले मुलांनी दूध केले फर्स्ट आरोग्य त्यांचे झाले मस्त मुलांनी दूध पिल्यानंतर त्यांचे आरोग्य कसे झाले मस्त झाले म्हणून मुलांनो आपल्याला रोज काय दूध पिलं पाहिजे चला मग पाहूया आपण गाय ही पहा गाय गाय गवत खाते आपल्याला दूध देते सुमित उठ गवत आण गाईला दे कजू इकडे ये भांडे घे बाबांना दे बाबांनी गायचे दूध काढले आईने मुलांना दूध दिले मुलांनी दूध केले फस्त आरोग्य त्यांचे झाले मस्त आता नंतर आपण पाहणार आहोत की गाय काय खाते तर मुलांना आपल्याला माहीत आहे गाय हे गवत खाते गाय आपल्याला काय देते मुलांनो बरोबर आहे गाय आपल्याला दूध देते दूध पिल्यानंतर आपले आरोग्य कसं होते मस्त होते आता पहा पहा ऐका म्हणा ओ वाचा गवत समोर तुमच्यासमोर दिसत आहे गवत त्याच्यानंतर आहे गाय आणि त्याच्यानंतर आहे भांडे आता त्याच्या खाली आपण पाहूया ऐका म्हणा आपल्याला ऐकायचं आहे आणि तसाच म्हणायचा आहे गाय गवत सुमित गजू भांडे हे शब्द ह्या आपल्या पुस्तकात आलेले आहेत बघा गाय गवत सुमित गजू आणि भांडे आता बघा मुलांनो नंतर आपण पाहणार आहोत हे बघा खा खाते खातो दे देते देतो ये येते येतो घे गे, घेते घेतो पी पीते, पीतो पितो आन हानते, हानतो उठ उठते उठतो काढ काढते काढतो पहा पाहते पाहतो ऐका पहा ओ कृती करा खा दे घे ए पी पहा आन ऊट काढ हे शब्द मुलांना आपल्याला वाचायचे आहेत आणि ते आपल्या वहीमध्ये लिहून करायचे आहेत तर मुलांना आपण आज पाहिलं आहेत गाय गाय आपल्याला दूध देते आणि गाय हे गवत खाते आणि वडील काय करतायत की भांड्यामध्ये ते दूध काढतात तर मुलांनो नक्कीच हा पाठ आपल्याला आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटनही प्रेस करा चला मुलांनो मग पाहूया एक नवीन व्हिडिओ नवीन व्हिडिओसोबत आपण भेटूया चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये तुम्ही जाऊन आपले इतर विषयांचे व्हिडिओ पाहू शकता